मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 34 ग्रामसेवकांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 34 ग्रामसेवकांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या 34 ग्रामसेवकांत आदर्श ग्रामपंचायत पाटोदा गावाचे ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांचा समावेश होता, त्यामुळे त्यांना या राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, हसन मुश्रीफ, मंत्री ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार आदींच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात आला. दिमाखदार झालेल्या या सोहळ्यासाठी राज्य ग्रामविकास संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, प्रसिद्धी प्रमुख बापू अहिरे, विभागीय पदाधिकारी चांद कुरेशी, जिल्हाध्यक्ष सातारा दौड पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष गोराडे पाटील, जळगाव सरचिटणीस भारंबे, नाशिक सरचिटणीस शेलार, सचिव दयानंद पाटील, सोलापूर चेअरमन घोंगडे, सोलापूर उपाध्यक्ष गोरे, तसेच सर्व पुरस्कारार्थीचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि राज्यातून आलेले ग्रामसेवक, ग्रामसेविका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक, कोकण विभाग अधिकारी, कर्मचारी तसेच मंत्रालय, ग्रामविकास कर्मचारी अधिकारी यांनी पुढाकार घेतला होता.